नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 2022 वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष 2023 लवकरच येत आहे. याबाबत लोकांमध्ये आतापासूनच उत्साह पाहायला मिळत आहे. येणारे वर्ष आयुष्यात प्रगती घेऊन येवो, या नव्या वर्षात नव्या आशाही राहिल्या. नवीन वर्ष ग्रह नक्षत्राचाही शुभ प्रभाव पडावा यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने 2023 धनसमृद्धीचे योग्य निर्माण होतील आणि येणाऱ्या अडचणी वर्षभर तुमच्यापासून आणि तुमच्या कर्मापासून दूर राहतील. 2023 धनसमृद्धीसाठी साधे ज्योतिष उपाय एकदा अवश्य करून पहा. या उपायाने धनसमृद्धीचे योग येतील. नवीन वर्ष 2023 सुरुवात रविवारपासून होत आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही सूर्यदेवाला पाण्यामध्ये जास्वंदाचे फूल अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीची पूजा देखील करावी. या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आदित्य हृदय स्त्रोताचा पाठ करा आणि देवी लक्ष्मीची पूजा करताना कनकधारा स्त्रोताचा पाठ करा. असे केल्याने ग्रहाचे शुभ प्रभाव पडतो, त्यामुळे मान सन्मान वाढतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेने धनसमृद्धीची निर्माण होते. वर्ष 2023 सर्व संकटापासून मुक्त होण्यासाठी शिवलिंगावर अभिषेक करा आणि 21 बेलपत्रावर पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा. शिवलिंगाच्या विधिवत पूजा केल्यानंतर बेलपत्राचे मूळ लाल धाग्यात किंवा स्वच्छ कपड्यात गुंडाळून गळ्यात घालावे, तसेच ते उजव्या हातात घालू शकतात. असे केल्याने वर्षभर सर्व समस्या तुमच्यापासून दूर राहतील आणि भगवान शंकराची कृपा राहील. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करा. नवीन वर्षात 2023 सुख समृद्धीसाठी अमावास्याच्या दिवशी तुपासह उडीद डाळ आणि तांदळाची खिचडी दान करा, कारण 2023 शनिदेव मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्राच्या या उपायांनी शनिदेवाचा प्रकोप कमी होईल आणि त्याच्या शुभ प्रभावही प्राप्त होईल. शनीची हालचाल बदलण्याच्या 7:30 ते धैयाचा प्रभाव संपून जाईल. कॅरियरमध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय करा. नवीन वर्ष 2023 राहूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोखंडी अंगठी आणि बांगडी धारण करणे फायदेशीर ठरेल. असे केल्याने व्यक्तीची बुद्धिमत्ता योग्य दिशेने जाईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम होऊन तो कॅरियरमध्ये नवीन उंची गाठेल. याशिवाय तुम्ही मांसाहारापासून दूर राहून गरीब आणि गरजू लोकांना मदत करा.